धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाच्या नावे औरंगाबादमध्ये 700 ते 800 भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी भाविक महिलांनी फसवणाऱ्या व्यक्तीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. स्वस्तामध्ये तिरुपती बालाजी दर्शन आणि धार्मिक यात्रेच्या नावावर पैसे लुटवण्याचा आरोप या महिलांनी केला असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा यासाठी महिलांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेवा घडली सर्वण, बाकीचे जे 17-18-20 जण आहे सध्याचे आमचे माझ्या थ्रू गेलेले ते लोकांचे पैसे वापस करावे. त्यांनी तिथे गेल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला? त्यांनी आम्हाला परस्पर पैसे मागितले कशाला परत. आमच्याकडे पैसे नव्हते सर, आम्ही कुठून देणार होते त्यांच्याकडे पैसे? तिरुपती बालाजी सर, तिकडनं येताना कोल्हापूरहून परत पुण्याला नेलं, पुण्याहून इथं आणलं सर आम्हाला. आता ते खर्च आमचा तिकडचा त्याच्याकडे होता, पण ते आम्हाला परस्पर करायला लावला सर. राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च सगळा, 3 दिवसाचा खर्च. माझं वंदना धर्मराज ढंगारे. ताई काय प्रकरण होतं नेमकं आणि तुमच्यापर्यंत कसं आलं? ज्ञानेश्वर भगवानराव निकम राहणार पैठण असं त्यांनी सदरीन ॲड्रेस सांगितलेला आहे. हा माणूस बालाजी सेवेच्या नावाखाली फ्रॉड करत आहे. जवळपास आपल्या शहरातील 600-700 लोक, इतर जिल्ह्यातील लोक वेगळे, नगर, आळंदी, पुणे, जालना, नांदेड, परभणी, सिल्लोड अशा विविध ठिकाणावरून त्यांनी प्रत्येक सेवेकडून पर पर्सन 3,500 रुपये घेतले आणि मी तुम्हाला बालाजीच्या सेवेसाठी नेतो असं सांगितलं. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्यांनी त्याच्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर केले. प्रत्येकाने वेगवेगळे केलेले आहे, परंतु ज्यावेळेस हा माणूस आपल्याला ज्यावेळेस सेवेला जायचं त्यावेळेस ते रिझर्वेशन सेवेचा आम्हाला TTD यायचा नंबर, तो आला की तुम्ही सेवेला जाणार असं कन्फर्म होत होतं. परंतु हा माणूस ते रिझर्वेशन आमचं सेवेचं आल्यानंतरही 8 दिवस होऊन जातात तरी रेल्वेचं रिझर्वेशन करत नाही. आणि ज्यावेळेस आपण कोणताही फॉर्म भरताना अटी शर्ती ह्या सांगितल्या जातात, ह्या माणसांनी काहीच सांगितलं नव्हतं. फक्त 60 पुढील वयवर्ष वयोवृद्ध लोक चालणार नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही हा ग्रुप बदलला आणि नवीन 15 जणांचा ग्रुप केला. असा तो फ्रॉड करायचा आणि प्रत्येक जणांकडून पैसे घ्यायचा. तर यामध्ये असं आलं निदर्शनास की तो प्रत्येक जणीला वेगवेगळं बोलायचा, कन्फर्म रिझर्वेशनची तारीख सांगत नव्हता. ज्यावेळेस आम्हाला निघायचं तोपर्यंत म्हटलं की 1-2 तास तुम्ही थांबा, मी करतोय प्रयत्न असं वेटिंगवर दाखवत होता. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यासोबत जे सेवेकरी होते, कारण हा माणूस फोन उचलत नव्हता की आपल्याला आता उद्या परवा जायचं आहे, हा माणूस उचलं ना आम्हाला रिझर्वेशन कन्फर्म होईना. ज्यावेळेस ते जिथं ते सेवेकरी तिरुपतीला होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, तर ते सुद्धा म्हटले की आमचे ह्या माणसाने असेच हाल केलेले आहेत. जोपर्यंत म्हणजे इथून आम्ही निघेपर्यंत आम्हाला रिझर्वेशन तिकीट फायनल नव्हतं. आणि जे सेवेकरी तिथे गेलेले आहेत त्यांनाही त्यांनी म्हणावे तशा फॅसिलिटी दिलेल्या नाही, त्यांचंही येतानाचं रिझर्वेशन नव्हतं. आणि निश्चितच, पण आता मागणी काय मुख्य तुमची? आता आमची मागणी ही आहे की जे सेवेकरी भक्तगण गेलेले आहेत किंवा ज्यांनी रिझर्वेशन केलेले आहे त्यांचे पैसे त्यांनी रिटर्न करावे आणि पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई करावी. आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन असन ट्रस्टमध्ये केलेलं सेवेच्या नावाखाली ते त्याचं कॅन्सल व्हावं. काय प्रकरण आहे, तुम्ही कशासाठी आला आणि नेमकं एकंदरीत सगळी घटना काय आहे? नमस्कार सौ, मी विनीता जगदीश हर्सुलकर. बालाजी ट्रस्टची एक अशी सेवा आहे की तिथे तुम्ही 8 दिवस राहून मोफत तिथे सेवा करू शकता. या माथ्याखाली एका भामट्याने इथे बराच मोठा फ्रॉड केला आहे. जवळपास औरंगाबादमधले 700 ते 800 लोक यामध्ये आहेत. आणि जेव्हा आम्हाला कळालं असं की यामध्ये काहीतरी वाटतं आहे आम्हाला, तर तेव्हा आम्ही हे सगळ्या महिलांनी, ह्या सगळ्या माझ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या महिला आहे, आम्ही त्यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट केले, सगळ्यांना एका जागी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं वाटतं आहे आम्हाला, तर त्या पण तयार झाल्या. आणि मग आम्ही हे पुढचं पाऊल उचललं की जे आज तुम्ही पाहताय प्रत्यक्षात. हां, नेमकं तुमच्याकडनं काय फसवणूक झाली, कशा पद्धतीने फसवणूक झाली, काही पैशाचा व्यवहार झाला का? पैशाचा व्यवहार असा झाला की प्रत्येकीने जाण्या येण्यासाठी फक्त तिकीट आणि रिझर्वेशन यासाठी फक्त 3,500 रुपये दिलेत त्यांना, बाकी काहीच नाही. खाणं पिणं आणि राहणं तिथे मोफतच होतं, जाणे आणि येणे त्यात प्लस कोल्हापूर तो आम्हाला करणार होते हे पण त्यांनी सांगितलं होतं. 3,500 रुपये एकाचे पर हेड. किती येत असे एकजण? आता असा आकडा तर मी आज फिक्स सांगूच शकत नाही. आमच्या ग्रुपमधले जवळपास 20-22 जण तर आम्ही आहे. आम्ही या ग्रुपनेच हे प्रकरण जास्त उचललं आहे नागेश्वरवाडीतून. कीर्ती शिंदे आहेत, त्यांचा सपोर्ट, काही मी अशा ज्या सज्ञान बायका, जेव्हा आम्हाला वाटलं यात काहीतरी वाटतं आहे आम्हाला. कारण आम्हाला हे कधी वाटलं सर की जेव्हा आम्हाला
जायचं आहे उद्या आणि तिकीट हातात नाही आहे. सगळे मूर्खात काढायला लागले की इतक्या लांब जायचं आहे, तिकीट तर कन्फर्म आधी पाहिजेत ना तुम्हाला, मग तुम्ही कसं जाताय? तर तेव्हा आम्ही या सगळ्या हालचाली केल्या, सेवेला गेलेल्यांना आम्ही कॉल लावले, तर त्यांनी जेव्हा त्यांची रडत रडत हकीकत सांगितले तेव्हाच आम्ही हे सगळं प्लॅन कॅन्सल केला आणि सगळ्यांना फोणी केली की कोणीही जाऊ नका. त्यांना बाहेर झोपा, सेवा झाल्यावर ट्रस्टमध्ये तुम्हाला एक मिनटही ठेवत नाही. सेवेचा शेवटचा दिवस संपला की तुम्हाला बाहेर काढून देतात, ती जबाबदारी त्यांची नसते. 7 दिवस मात्र ते तुमचा अगदी छान व्यवस्था ठेवतात, पण सेवा जेव्हा संपते तेव्हा तुम्हाला बाहेर निघावं लागतं आणि बाहेर निघाल्यावर तुम्हाला तुमची व्यवस्था करावी लागते. तर तशी यांनी काहीही या माणसाने व्यवस्था केली नाही. येण्याजाण्याचे तिकीटं त्याच्याजवळ नव्हते. बऱ्याच महिला, माझ्याकडे व्हिडिओ ऑडिओ आहेत, बऱ्याच महिला ह्या स्टेशनवर उघड्यावर झोपल्यात, काहींची मुलं होती बरोबर, आणि आज नेतो उद्या नेतो असं करून तिथे 2 दिवस त्याने त्या महिलांना घालवलं. जर महिलांसोबत असं होत असेल तर कोणावर विश्वास कसा ठेवावा? बरोबर बरोबर.